नमस्कार, मी विलास बड़े। महा प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी। राज्यात कोरोना बाधितांची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आज समोर आली आहे। राज्यात आज तब्बल 6,330 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। कोरोनामुळे आज 125 जणांचा मृत्यू झालाय। एका दिवसात 6,000 अधिक नवे रुग्ण येण्याची ही पहिली वेळ आहे। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1,86,000 जाऊन पोहोचली आहे। त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसतोय। अनलॉकच्या 1 महिन्यानंतरची ही परिस्थिती आहे। आपण 500 रुग्णसंख्या दिवसाला वाढतीय, इथपासून ते आता 6,000 जास्त रुग्ण एका दिवसात वाढताना दिसत आहेत। स्वाभाविकपणे ही महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे। या 6,000 आकड्यामध्ये केवळ मुंबईच नाही तर मुंबई परिसर आणि ग्रामीण भागातला सुद्धा कोरोनाचा जो फैलाव आहे तो वेगाने होताना दिसतोय। आणखीन एक महत्त्वाची बातमी, पहिली बातमी चिंता वाढवणारी पण दुसरी बातमी मात्र दिलासा देणारी बातमी काय तर कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने आज 1,00,000 टप्पा ओलांडलाय। आज एका दिवसात 8,018 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 1,00,000 पुढे गेली आहे। 1,01,072 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केलेली आहे, ते सुखरूप घरी आलेले आहेत। निश्चितपणे आरोग्य योद्ध्यांचं हे खूप मोठं यश म्हणावं लागेल की त्यांनी इतक्या लोकांना कोरोनाच्या महासंकटातून बाहेर काढलेलं आहे। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विवेक, आज महाराष्ट्राला एका बाजूला चिंता वाढवणारी बातमीसुद्धा समोर आली आणि दिलासा देणारी बातमीसुद्धा, पण महाराष्ट्राचं जे संकट आहे ते कायम आहे, हे दोन्ही बातम्या सांगतायत। विलास, ही निश्चितपणे तशीच परिस्थिती आहे। एकीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढते, पण कोरोनाबाधित नवे जे रुग्ण आहेत त्यांचा देखील आकडा राज्यामध्ये वाढताना दिसतोय। आज चांगली गोष्ट आपण सांगूयात की राज्यामध्ये आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या त्याने 1,00,000 टप्पा ओलांडलेला आहे। आज एका दिवसामध्ये 8,018 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेले आहे आणि राज्यातली एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1,01,172 इतकी आहे। ही माहिती साधारणतः तासाभरापूर्वी आली, पण त्याच्यानंतर आता आलेली आकडेवारी मात्र थोडीशी चिंतेत भर घालणारी आहे। कारण राज्यात एका दिवसात आज तब्बल 6,330 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत। 125 जणांचा आज मृत्यू झालेला आहे। राज्यामधल्या एकूण ऍक्टिव्ह केसेस या 77,260 आहेत आणि राज्यातल्या एकूण केसेसचा जर विचार करायचा झाला तर ते 1,86,626 आहे। 2,00,000 जवळपास हा आकडा पोहोचेल की काय अशी शंका घ्यायला निश्चितपणे वाव आहे। त्यामुळे एकीकडे कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत, पण दुसरीकडे राज्यातला बाधितांचा आकडा देखील वाढताना दिसतोय। खरंय, आणि हीच आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी चिंतेची बाब आहे। धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।